Chala Hawa Yeu Dya. नमस्कार सुस्वागतम कसे आहात सगळे मजेतना आणि आपला नेहमीचा प्रश्न हसताय ना हसत राहिलंच पाहिजे माणसानं कारण घेऊन आलोय पुन्हा एकदा तुमचा आवडता कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत चला हवा येऊ द्या मंडळी कमर्शियल सिनेमा म्हणजे काय असं जर बऱ्याच लोकांना विचारलं तर तज्ज्ञ असं सांगतात की ज्याच्यामध्ये फायटिंग असायला पाहिजे ज्याच्यामध्ये रोमॅन्स असायला पाहिजे विलन असायला पाहिजे हिरो हिरोईन मिलना बिछडणं सगळं असायला पाहिजे असं पानभर लोक सांगतील पण आमच्या मराठी इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही हा प्रश्न विचाराल तर आमच्याकडे चारच शब्दांचं उत्तर असतं एक म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांचा सिनेमा आणि मंडळी हे 90 दशक ज्या सुंदर सुंदर अभिनेत्रींनी सुंदर केलेलं होतं त्याच अभिनेत्रींना या मंचावरती आज मी कॉफी प्यायला बोलवणार आहे तेव्हा जोरदार टाळ्या सगळ्या अभिनेत्रींसाठी झाल्या पाहिजे मी सुरुवात करणार आहे एका अशा अभिनेत्रीपासून मंडळी ज्यांच्या सौंदर्याची चर्चा त्या काळात जितकी होती तितकीच आत्ताच्या या क्षणाला सुद्धा आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात किशोरी शहाणे विज यांचं कसं आहे ना मॅम म्हणजे काय कसं आहे ना मॅम मॅम कसं आहे ना किशोरी ताई ताई काय मुलगा हा कसं आहे ना किशोरी ताई मॅडम मग असं काय चाललं तुझं हा 90 च्या तारखा अरे आजही मी तुझ्याबरोबर हिरोईनचा रोल करू शकते पण मनापासून एक गोष्ट सांगू किशोरी ताई आय लव्ह यू झालं नाही ही भावना माझी एकट्याची नाही घराघरात जी सगळी आमची मित्रमंडळी बसलेले आहेत जे सगळे तुमचे फॅन्स बसलेले आहेत ही भावना सगळ्यांच्या मनातली आहे मॅम आणि आज खरं तर तुम्ही एकट्या आलेल्या नाही आहात खूप साऱ्या मैत्रिणी इकडे येणार आहेत त्याच्यामुळे मला टेन्शन आलंय सगळ्या मिळून ना नंतर माझी शाळा घेणार तिकडे नक्कीच अरे पण तुझ्या शाळेमध्ये आम्हाला सामील कर ना मज्जा येते रे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या मॅम तुमचं स्वागत मी विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा थँक्यू जोरदार टाळ्या पण आता मी या मंचावरती अशा एका अभिनेत्रीला बोलवणार आहे याच काळामध्ये अस्सल ग्रामीण नायिका ज्यांनी रंगवली आणि आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनय शैलीनं ज्या महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचल्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात प्रिया अरुण यांचं प्रियाताई म्हणजे खरंच असं एनर्जी पॅकेज म्हणायला हरकत नाही म्हणजे त्या आल्या की सगळी एनर्जी हाय होऊन जाते पण आज तुम्ही थोड्या बारीक दिसताय थोड्या म्हणजे भरपूरच बारीक दिसताय खरं तर झालेच आहे बारीक मी म्हणजे काय झालंच आहे याचं कारण काय म्हणजे काय थोडस जरा जास्तच अंमळ वजन वाढलं होतं माझं त्यामुळे हे मला तुमच्याकडून ऐकायचं मी बोलू शकत नाही ना तर थोडीशी बारीक झाली मी आता ओ हो पण खरंच आताही तुम्ही तितक्याच सुंदर दिसता आणि तितक्याच सुंदर थँक्यू ह्या ज्या काही अदा आहेत याच्यावरती त्या काळात सगळे हिरो फिदा झाले असतील सगळे नव्हते होऊन दोनच हिरो होते ते एक निवेदिताचा बरोबर होता आणि एक माझ्या बरोबर होता अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ओ हो जोरदार टाळ्या प्रियाताईंसाठी झाल्या पाहिजेत थँक्यू सो मच काही अभिनेत्रींनी त्या काळामध्ये बडे बाप की बेटी असे रोल रंगवले अजून एक बडे बाप की बेटी असायची पण तिच्या नाकाच्या शेंड्यावरती नेहमीच राग असायचा आणि तो राग काढण्यासाठी महेश कोठारेंना सुद्धा म्हणावं लागायचं अग अग पोरी फसलीस ग तुमच्या लक्षात आलं मी कुणाबद्दल बोलतोय जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात निवेदिता सराफ यांचं मनापासून स्वागत मी खूप जपून बोलणार आहे कारण घरात सर हा शो बघतात मला माहिती नंतर ते माझा कान धरतील मी काही चुकीचं बोललो तर एक विचारू का रे तुला प्लीज ह्या शो च नाव तुम्ही आय लव्ह यू का नाही ठेवत
प्रत्येक एपिसोड मध्ये तुला तरी कोणीतरी आय लव्ह यू म्हणत असतं किंवा तू तरी कोणाला तरी आय लव्ह यू म्हणत असतो. खरं तो एकजी धर्म जगाला प्रेम अर्पावे नुसार आम्ही हा कार्यक्रम चालवलेला आहे आणि प्रेमाचं जग जिंकता येतं तसे प्रेमाने प्रेक्षक जिंकण्याचा प्रयत्न मी करतो इथे. अरे वा वा, फार छान स्तुत्य उपक्रम आहे. आज आमचं भाग्य आहे की या सगळ्या इतक्या मोठ्या दिग्गज हिरोईन्स आज या मंचावरती आल्या. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात निवेदिताताईंचं. तर मंडळी, 90 दशक म्हणजे या काळचा सिनेमा तसा चकाचक, या काळचा सिनेमा म्हणजे एनर्जीने भरपूर ऍक्शन पॅक सिनेमा, नाच गाणी हे सगळं एका बाजूला चालू असताना एका अभिनेत्रीनं मात्र वेगळाच ट्रॅक पकडलेला होता. या अभिनेत्रीनं थेट हात घातला तो मराठमोळ्या स्त्रीच्या काळजालाच. आदर्श सून कशी असावी, सुसंस्कृत सून कशी असावी, सोशिक सून कशी असावी हे चित्र त्यांनी सगळ्या महाराष्ट्रासमोर उभं केलं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अलका कुबल यांचं. सासरला ही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली माहेरची साडी. मॅम, खरं तर खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू. मी तुम्हाला पहिल्यांदा भेटतोय आणि मला खूप आनंद होतोय तुम्हाला भेटून. पण खर तर तुम्ही रडलात की महाराष्ट्र रडतो अशी परंपरा आहे. खरंच आहे. विजय कोंडकेने जी काही माझी इमेज केलेली आहे माहेरच्या साडीमुळे की ताईचे हक्क मी विकतच घेतलेले महाराष्ट्राची ताई म्हणून. आणि त्यानंतर जी काही लाट 10 वर्ष मी सौभाग्य वस्तू भंडार केलं की सरे कुंकू ते कुंकू सगळ्याचे राईट्स मीच घेतले होते. पण मला अभिमान आहे की माझ्या प्रेक्षकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. मनापासून तुमचं स्वागत. जोरदार टाळ्या. मी तुम्हाला विनंती करतो प्लीज आमच्यासोबत बसा. तर मला वळायचंय अलका ताईंकडे. त्याच्यामध्ये मला खरं तर वळायचंय निवेदिता ताईंकडे. मला नंतर बोलते. अरे आम्ही प्रोग्राम करू रे. चार बायका एकत्र आल्या की काय होऊ शकतं ना हे सगळा महाराष्ट्र आज अनुभवत असेल. अभिनेत्री म्हटल्यानंतर नॉर्मली घरात जे आमचे प्रेक्षक बसले आहेत त्यांना वाटतं की दोन अभिनेत्रींचं एकमेकींशी पटत नाही असं थोडंसं कुठेतरी वाचलेलं असतं काहीतरी. तर खरंच तुमचं तसं काही होतं का? खूप मैत्री होती. हसत खेळत शूटिंग करत होते की कॅमेराच्या पुढे आणि कॅमेराच्या मागे सगळे हसत खेळत शूटिंग करत होते ते कॉमेडी सिनेमांमुळे. तोच प्रश्न आहे खरं तर माझा की कॉमेडीची लाट होती आणि त्या काळातले जे सगळे सुपरस्टार होते त्यांना खरं तर आम्ही बघून शिकलेलो आहोत. आमच्यासाठी ते आयडल, फार मोठी माणसं आहे ती सगळी. तर तेच तुमचे हिरो असायचे आलटून पालटून. आलटून पालटून तेच महत्वाचं आहे ना निलेश की दोन हिरो होते आणि साधारण 8 ते 10 हिरोईन्स होत्या. पण सगळ्याजणी पूर्ण समाधानी होतं आपापल्या करिअरच्या बाबतीमध्ये. की माझ्या वाटणीला कुठले ग्रामीण पद्धतीचे रोल, ती छोटी मिनी साडी घालून नऊवारी घालून मी आपली बागडे इकडे तिकडे निवेदिताचं एक वेगळा हे होतं. म्हणजे जरी फिल्म्स पण खूप बनत होत्या आजच्या सारखं एवढं ऍडव्हान्स पण नव्हतं पण तरी सुद्धा आम्ही समाधानी होतो. आम्ही मजा करायचो. आम्ही ते शूटिंग आणि ती तो जो ऍटमॉस्फिअर असायचा तो आम्ही एन्जॉय करायचो. निवेदिता मॅम, पडद्यावरचे मामा हे आम्हाला खूप हसत खेळत सगळ्या महाराष्ट्राला हसवणारे आहेत. तुम्ही रुसल्यावरती कधी तुम्हाला हसवतात जोक वगैरे करून? नाही, खरं सांगू का, रुसायचा चान्सच देत. त्यांच्या ते डोळ्यात दिसलं, रुसायचा चान्सच देत नाहीत. वा वा, क्या बात. पण त्यांनी आम्हा सगळ्या महाराष्ट्राला हसवलेलं आहे. तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात कसं फसवलं? मी त्याला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. मी असं ठरवलं तर मी लग्न करेन तर फक्त ह्याच माणसाशी करेन. आणि मग माझा मित्र लक्ष्मीकांत बेर्डे आणि माझा भाऊ सचिन पिळगावकर या सगळ्यांच्या मदतीने अल्टिमेटली तो विवाह पार पडला. मला आठवत आहे थरथरटच्या वेळेला माझं अगदीच नवीन मी अशी दुसरा तिसरा पिक्चर आणि आम्ही क्लायमॅक्स शूट केलं आणि संध्याकाळी 6:30 वाजता पॅकअप झालं तर पाठीमागे निवेदिता बसली होती, शेजारी लक्ष्मीकांत बसले होते, मी पुढे बसले होते आणि माझं अचानक लक्ष गेलं तर निवेदिता मला कळेल ना एकदम काय झालं. लक्ष्मीकांत विचारलं काय झालं? काय नाही. निवेदिता काय झालं? मला अशोकची आठवण येते. अशोक कोण? हा इथून सुरुवात. अगं मामा. अच्छा मामा. आई गो बाई मामी. कारण
मामी म्हणजे कारण तुला सांगू, प्रियासाठी तो खरंच मामा आहे. माझा मामाच आहे. म्हणजे लताताई प्रियाच्या आई त्या अशोकला राखी बांधायच्या आणि त्यांनी अक्षरशः तिला कडेवर घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मी आत्ता तिचे अगदी कान उपटू शकते. सो तिच्यासाठी तो खरोखरच मामा आहे. मामी भाची हे नातं आम्हाला पहिल्यांदा बघायला मिळालं. या नात्यासाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. वा वा वा. अलकाताई, सिनेमामध्ये तुम्ही एक आदर्श सून कशी असावी हे आतापर्यंत रंगवलेलं आहे, तर मला असं विचारायचं की डेली सोप संस्कृती ही तुम्हाला समोर ठेवूनच करण्यात आली? पण मी आत्ताच्या बऱ्याच सिरियल्स बघते. मी म्हणते आमचे मागचे मराठी सिनेमेच करत आहेत त्याच्यामुळे. इवन हिंदी सिरियल्स पण बघताना म्हणजे एकता कपूरच्या वगैरे असं वाटायचं, अरे आमच्या मराठी सिनेमाचा जॉब आहे सगळं. ते बघत असणार आहे तुमचे सिनेमे, मी कन्फर्म सांगतो. ते बघत असणार सांगत नसतात फक्त, घरात बघितलं ड्रॉवरवर तुमच्या सिडी निघतील सगळे त्यांच्या घरातले. आमचे सगळे प्रेक्षक बसलेले आहेत ना, त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडलेले आहेत. सर्वसामान्य ज्या महिला आहेत त्यांच्या मनात आता बरेच प्रश्न पडलेत की स्टार लोक, स्टार मंडळी म्हणजे यांच्या घरात कसं असेल, सगळे नोकर चाकर असणार, सगळ्या गोष्टी होत असतील. मग मला प्रश्न विचारायचा, म्हणजे घरामध्ये स्वयंपाक वगैरे तुम्हीच करता की कोण लोक असतात तुमच्या? हे बाबा लोकांच्या मनातलं प्रश्न. मी स्वतः सगळा स्वयंपाक करते. माझ्याकडे कुक वगैरे कोणी नाही, मला फक्त कापून चिरून द्यायला लागणार. कारण तुमच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे की तुम्ही सगळ्यांसाठी. नाही पण मी मासे बनवण्यात एकदम एक्सपर्ट आहे. एक आमच्या झी मराठीचा खूप फेमस शो आहे आम्ही सारे खवय्ये, तर तिकडे प्रशांत आंबले असतात, इकडे प्रशांत आंबले आहेत. ओहो, आलेच ते. गमत म्हणजे मी आता सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो या तुकडवाडीमध्ये. मी लोकल होस्ट आहे. आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाचा प्रशांत आमले. पण काय आहे की तुमच्यामुळे आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये भांडणं होतात. प्रत्येक घरामध्ये भांडणं. भांडणं म्हणजे कसं तुम्हाला सांगतो, नवरा टी व्ही समोर बसल्या बसल्या बघ पाय कशी सुंदर दिसते ती, आणि दुसरी बायक दिसणार आहे सुंदर, तिला काय स्वयंपाक करावं लागते का, घर झाडा लागते का, ते सांगताय मला सुंदर दिसते सुंदर, तिला येऊन पा म्हणा स्वयंपाक करून पा म्हणा चार कळलं तिला सुंदर. तर हा जो तुमच्याबद्दल पसरलेला गैरसमज आहे हा आज या ठिकाणी आम्ही दूर करणार आहे. म्हणून आम्ही तुम्हाला इथे काही साहित्य उपलब्ध करून देणार आहे, ते मी तुम्ही इथे एका मिनिटात पोळ्या लाटायचे आहेत. धन्यवाद. ओके, तर आपलं साहित्य या ठिकाणी आलेलं आहे. तर आता दोन पोलपाट आहेत, त्यामुळे दोघींनी इकडे यायचंय. तुम्हाला एक मिनिटाचा वेळ मिळेल आणि एका मिनिटाच्या आत तुम्ही किती जास्त चपात्या लाटू शकता हे आमच्या घर बसल्या भगिनींना बघायचं आहे. त्यामुळे मी आमंत्रित करतो आता अलकाताई आणि प्रियाताई यांना पहिले. या वन टू थ्री सुरू. साधारण बोल. मी छोटे फुलके करते सरळ. पोळ्या करतात का फुलके करतात? एका मिनिटाच्या खूप करत जा, अर्धवट राहिलं तरी चालेल, बाकी ठेवून द्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड, शाबास शाबास, व्हेरी गुड व्हेरी गुड. वा वा, तिकडे दोन झालेले आहेत. व्हेरी गुड व्हेरी गुड, शाबास, खूप करायचे आहेत. व्हेरी गुड, फुलके करते शाबास शाबास. कधी कधी प्रचंड भूक लागते, त्यामुळे मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे असे नखरे तू करू शकत नाही. काय साधारण अशा प्रकारच्या पोळ्या खाऊ शकता. ही पोळी पण चांगली आहे बघ, हे पोळी पण चांगली आहे, पण मध्येच उंदीर येऊन तोंड मारून गेल्यासारखं इथे दिसते आहे.
पण अलकाताईंनी ज्या पोळ्या केलेल्या आहेत त्या सगळ्यांना दाखवायच्या आम्हाला, सगळे बघत असतात. एक दोन तीन चार, ही चांगली होती. ठीक आहे, बरोबर आहे. निलेश स्कोर चार, अलकाताई चार विरुद्ध चार चार. पण आता साधारण याला पोळी म्हणावी का हे डोळ्याला मुकुटा म्हणावा, या ठिकाणी जर याला मिशी वगैरे काढली तर हा एक वेगळा मुकुटा होऊ शकतो. असू द्या, जोरदार टाळ्या. आणि आता निवेदिताताई आणि किशोरीताई यांचा मेळ सुरू होतोय. आता रेडी पिटला पिटला भरपूर पिटला पिटला भरपूर यांना पोळी आणि पुरी यामधला थोडासा फरक झाला. अरे ते डाएट साठी आहे, खावा माणसाने. मामांना जे आवडतं ते त्यांनी केलं. वा 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 वा, काय हरकत नाही. दुष्काळग्रस्त भागामध्ये सुद्धा याला पोळी म्हणू शकतात. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एक दोन तीन चार पाच आणि सहा. म्हणजे तसं बघितलं तर दोन्ही ह्या बघा, एक दोन तीन चार. वा 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 वा, म्हणजे कॉम्पिटिशन बरोबरची राहिलेली आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की आता हे खाणार कोण. मला अलकाताई तुमच्याकडे यायचं. आता सिनेमामध्ये अनेक सासवांसोबत काम केलेलं आहे. सगळ्यात आवडती सासू, आवडतं नाही म्हणू शकत आपण, तसं सगळ्यांनी त्रास केलाय माझ्या. आवडती सासू कुठली असं विचारलं तर काय सांगाल? सुहासिनी देशपांडे. अच्छा. उषा नडकर्णी नाव घेईन, कारण आम्ही माहेरची साडी एवढी हिट फिल्म दिलेली आहे आणि ऍक्ट्रेस म्हणून उषाताईंना सलाम. उषा नाडकर्णी आणि सुहासिनी देशपांडे यांनी माझ्या सासवांची कामं खूप केली. पण खरंच तुम्ही जशा सिनेमात आम्हाला दिसलेल्या आहात, सगळ्या आमच्या घरात बसलेल्या मंडळींना दिसता, वैयक्तिक आयुष्यात तितक्या सोशिक तुम्ही आहात? अजिबात नाही. अजिबात नाही, म्हणजे सोशिकपणा वगैरे नाहीच आहे आणि सहनही होत नाही कोणी असं, म्हणजे अन्याय करणं. अशी सासू असते तर काही झालं असं माहित नाही, मीच तिला कोपच्यात घालून मारते. पण मी एक सांगू प्लीज निलेश, मला एक अलकाबद्दल खूप सांगावं असं वाटेल सगळ्यांना. तिच्या सासूबाईंना अल्झायमर आहे आणि गेली 8 वर्ष ती खूप छान त्यांना सांभाळते, सेवा करते. हो, खूप सेवा करते त्यांची. सो दादी अगदी असं बोलू दे. पण मी याचं क्रेडिट माझ्या मुलींना, माझ्या फॅमिलीला, मिस्टरांना, सगळ्यांना देईन की आम्ही सगळे त्यांना सांभाळतोय. कारण मी माझं करिअर त्यांच्यामुळे करू शकले हे सत्य तेवढंच. कारण लग्न झाल्यावर मी जवळजवळ 10 वर्ष बाहेरच होते. माहेरची साडी त्याच वेळी केला, माहेरच्या साडीनंतर लग्न केलं. तर जवळजवळ 10 वर्ष मी 12 महिन्यातले 8 ते 9 महिने कोल्हापूरला असायचे शूटला. 10-12 वर्ष असे टॉपला त्या सांगितलं तसं सौभाग्य वस्तू भांडारचं आलेले सिनेमे. पण माझ्या सासूबाईंनी खूप ऍडजस्ट केलं, त्या शिक्षिका आहेत खरं तर होत्या. आणि नाही तू काम कर, मी आहे घरात बघायला वगैरे, त्यामुळे कधी मुलांना पाळण्या घरात ठेवण्याची वेळ नाही आली काही नाही. तर त्यामुळे मला वाटतं हे कर्तव्यच आहे माझं त्यांना बघणं. आपण काहीतरी फार जगा वेगळं करतोय असं मला वाटत नाही. त्या बात, पण मला हे प्रेक्षकांना मग या माध्यमातून सांगावं असं वाटतं की फक्त थिएटरच्या पडद्यावरच नाही तर आयुष्याच्या पडद्यावर सुद्धा आदर्श सुनबाईंचा रोल जोरदार. या सासू सुनेच्या नात्यासाठी तुम्ही इथे. किशोरीताई मला पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचंय की नॉर्मली आयुष्यात कसं असतं की निर्माता जो असतो तो एखाद्या मुलीला हिरोईन बनवतो, पण तुम्ही निर्मात्यालाच आपल्या आयुष्याचा हिरो बनवलं. तर त्यांनी जसं सांगितलं की अशोक मामांना खरं तर त्यांनी प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, इकडे काय झालं होतं? सेम सेम सेम.
काय झालं तर म्हणजे नक्की आम्ही एकत्र काम करत होतो हफ्ता बन या चित्रपटासाठी आणि त्यानंतर आमची मैत्री वाढत गेली. मग बॉम्ब्लास्टच्या हिंदी सिनेमात त्यांनी मला हिरोईन म्हणून लॉन्च केलं आणि तोपर्यंत इतकी मैत्री वाढत गेली होती की माझे घरचे पण एक प्रश्नार्थक चिन्हाने बघायचं की मी केवढी बोलतीये एका दिग्दर्शकाशी एका निर्मात्याशी. मग एवढं फ्रेंडशिप कोणाशीच नव्हती आतापर्यंत. तर मग मीच म्हटलं आप इतना मुझसे मिलते हो बात करते हो शादी क्यों नहीं करते मुझसे. अरे ते म्हणे शादी बताता हूँ बताता हूँ पण ते दुसऱ्या मिनिटात म्हणाले येस विल गेट मॅरिड. क्या बात है. निर्माते इतके म्हणजे व्यवहारी असतात पण ह्या किती व्यवहार पटकन केला त्यांनी. अरे शी इज सो ब्युटिफुल काय हिम्मत द्याची तो नाही म्हणे त्याच्या मनात असेल पण आता हीच बोलून गेली तर हा ठीक आहे करेंगे असं केलं असेल. वा वा. मला यायचं निवेदिता सराफ यांच्याकडे की अशोक मामा तुमच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांनी तुम्हाला खूप मदत केली असेल अभिनयाच्या बाबतीत असेल किंवा सिनेमांच्या बाबतीत असेल पण कधी स्वयंपाकात मदत करतात. अजिबात नाही. म्हणजे मला असं वाटतं आमच्या लग्नाला 25 वर्ष झाली या वर्षी. या 25 वर्षात एकदा त्यांनी मला चहा करून दिलाय. एकदा घरात कोणी सर्वंट नव्हती आणि आता असं कसं घर ठेवायचं म्हणून मी चक्क जमीन पुसत होते आणि त्याला चहा हवा होता. मग त्याला भयंकर ऑकवर्ड वाटला तर अशा अवस्थेत मी कसं सांगू चहा करायला. तेव्हा त्यांनी स्वतः चहा बनवला आणि हा चहा घे वगैरे असं करून त्यांनी एकदा मला चहा दिला. पण मामा आम्हाला सगळ्यांना एक ह्युमन बिंग म्हणून किती छान आहे हे आम्हाला माहिती आहे पण आम्ही त्यांना फक्त पडद्यावरती बघितलं आम्हाला सगळ्यांना हसवताना त्यांचे गंभीर रोल पण आम्ही बघितले पण घरात मामा कसे असतात. सर्वात पहिलं म्हणजे असं एक कॉमेडियन म्हणून असं वाटतं की हा सतत चेष्टा करत असेल मस्करी करत असेल. ही इज नॉट अट ऑल लाईक दॅट. ते खूप मितभाषी आहेत ते खूप कमी बोलतात आणि अगदी मोजकच कधी कधी खूप छान खोचक बोलतात. म्हणजे मी त्याला म्हणजे मी त्याला चिडवते की तू ना ह्याचे क्लासेस घेऊन. एकदा ना आमचं लग्न झाल्यानंतर मी पुरणपोळी बनवली होती आणि आय टोल्ड हिम की बघा मी तुझ्यासाठी पुरणपोळी बनवली आहे. तर त्यांनी म्हटलं असं घेतलं हा पण मग लिही ना खाली. अरे बाप रे. मला निवेदिताचा दागिन्यांचा किस्सा पण आठवतो लग्न झाल्यानंतर. निवेदिताने म्हणाले की आपण ना असे दागिने करूया आपण ना मला ना अशोक हे पाहिजे अशोक मला ना ते पाहिजे. हे बघ तू ना चुकीचा सराफ निवडलाय. आणखीन पण त्याची एक गंमत सांगते. मी ना मी ॲज इट इज खूप बोलते. दर 1 जानेवारीला मी ठरवते की ह्या वर्षीचा पण असा आहे की आपण कमी बोलायचं पण ते काय जमत नाही. आणि मला खूप मैत्रीण आहेत सतत मी कोणाशी ना कोणाशी तरी फोनवर बोलत असते. एक दिवशी तो आला आणि मला म्हणा अगं निवेदिता एक मिनिट बघू दे म्हटलं काय. अरे वा म्हटलं काय झालं आज मला तुझे दोन्ही कान दिसत आहेत. अशा त्याच्या गमती असतात. पण बेसिकली तसं खूप सिरियस आहे आणि मला असं वाटतं तीच माणसं खूप उत्कृष्ट कॉमेडी करू शकतात ज्यांना फिलॉसॉफी आयुष्याची किंवा त्यांना सिरियसनेस माहिती आहे. कारण तुला जर प्रॉपरली ती गोष्ट माहिती नसेल तर त्याचं सटायर तू कसा करू शकशील. अलकाताई माहेरची साडीचा विषय तर नेहमी निघतोच आणि इथेही तो आज निघाला आणि तो निघालाच पाहिजे कारण एवढी मोठी फिल्म. या फिल्म नंतर खरं तर क्रांती घडली कारण ज्या महिला घरामध्ये बसून होत्या त्या थिएटरकडे वळाल्या त्या तुमच्यामुळे खऱ्या अर्थाने. म्हणजे एखादी महिला स्वतःहून त्या काळात सुद्धा तिकीट काढून बघत असेल तर ती अलकाताईंचा सिनेमा. तर तो सिनेमा आज आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या मंचावरती सादर होणार आहे. सिनेमा सुरू करा तुझ तोंड पाहणार नाही. बाबा आशीर्वाद द्या बाबा. आशीर्वाद द्या बाबा. आशीर्वाद काय
त्या उंदीर मांजर केलता कर कापूस आशीर्वाद दे नाही लवकर बोल आशीर्वाद देणार नाही कारण जन्माला आल्याला तिने आपल्या आईला गिळलं तिच्या आजला तिने काय अनाकोंडा कर आईला दिला तू विसरलास तुझा हात पण तिनेच खाल्ला माझ्या तिजोरीतलं तिला काही मिळणार नाही बाबा बाबा मला पैसे नकोत पण दोन गोड शब्द बोललात तर फार बरं होईल गुलाब जामुन हा एकच शब्द आहे रसगुल्ला मला नाही आवडत म्हैसूर पाक राक ठीक आहे फ्रूट सलाद विथ आईस्क्रीम बस अजून काही नको पण बाबा बाबा माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा काय मी मेल्यानंतर मला आईची साडी द्यायला विसरू नका ओके सासरला बहीण निघाली गोड तयार झाला नेसली माहेरची साडी आई आवडा सांगणार आहे त्यापेक्षा आईला बोलवा ना आपण गाव आलेलं त्यापेक्षा आपल्या घरी आलो असतो बरं झालं असत आले थांब तिथेच मी तुला कुंकू लावते बघ काळा बुक्का मला कुंकू लावणार काळा बुक्का म्हणजे मी थांब आता तुला ओवाळते ओवाळते अपशकून नाही अपशकून नाही विचारलास ना ती वा नाही विचारलास ना नाही काळून रे काळ तोंडे घुस उंदीर तांबार बघा कोण कोणाला काय बोलते बघा सेम पिंच सेम पिंच काय चला आहे तुझे शिबी देऊ नकोस शिबी देऊ नकोस पाहिलंस अरे तुला लहानाचा मोठा केला मी आणि आता बायको आली तर मला शिवी देतोस तू मला तू माझा दिवा विझवलायस नाही नाही ते बघून बोलवते हा बघ चकून तुला नाही सोडणार नाही सोडणार तुमच्या सगळं चालू आम्ही तर जाऊन येतो कुठे चाललास तो नेपाळला ऐक अगं मला एक कळत नाही हा मिलिटरी ते का गुरखा आहे मिलिटरीत गुरखा आहे कमेंट्री कमेंट्री फोडू नका माझं नका ससूबाई नका असं कस हे सगळं घर शेणाने सारव तुमच्या बापानं टाईल्स वर शेण लावलं होतं या टाईल्स आहेत या टाईल्स आहेत तुमच्या घरात मग एवढी वर्ष मी तेच करत होती ते म्हणू दे लादी लादी पुसून काढ लादी पुसून काढ पुसून काढ सगळी पुस हे कशाला लावलंस त्या म्युझिक शिवाय मला काम करता येत नाही आमच्या वेळी होत का हे म्हणूनच अशा तुम्ही
पुस सगळे पुसून काढ असं कसं पुसतीस हे बघ किती घाण झाली बघ पुस 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 सगळी हे बघ चांगला पुस काय बोल मला झोप नाही येत आहे येत नाही कशी झोप झोपलंच पाहिजे झोप सांगते ना झोप चांडळणी हे घे चादर चादर घे झोप आता आईचा छळ करणार मी छळाच म्युझिक वाजव अगबाई कोण आहे तुमच्या पाया पडते सासूबाई सासूबाई असं करू नका सासूबाई असं करू नका मग कसं करू सासूबाई माझे डोळे फोडू नका सासूबाई माझे डोळे फोडू नका सासूबाई नका पाणी भर सासूबाई भर खूप खोल आहे सासूबाई असू दे आतमध्ये पायरी आहे तिथे पाय ठेवली पाणी भर सासूबाई मला भीती वाटते सासूबाई भर पाणी सासूबाई अरे वा रे वा सासूबाई खूप खोल आहे उकडू कु अगं बाई कोण आहे सासूबाई वाचवा मला सासूबाई वाचवा सासूबाई वाचवा जोर से ताली बजाई जा वाचवा वाचवा माझी सून पाण्यात पडली वाचवा अहो माझी सून पाण्यात पडली वाचवा वाचवा तिला माझी सून पाण्यात पडली वाचवा वाचवा तिला वाचवा माझी सून पाण्यात पडली माझा काय काय झालं हे माझ्याकडून काय झालं अरे काय झालं लाकूड तोड्या लाकूड तोड काय झालं लाकूड तोडी माझी सून पाण्यात पडली कशी होती सोन्याची होती चांदीची होती की तांब्याची होती लोखंडाची होती सून लोखंडाची हो ती माहेरचं तिचं नाव लोखंडे होतं ना म्हणून वा तुझा प्रामाणिकपणा मला खूप आवडला थांब काय चाललंय हे घे तिने कुराडी तुला गिफ्ट म्हणून ठेव मला कुलदीपक पाहिजे कुणाचा कुणाचा पण आणून दे पण मला पाहिजे कुलदीपक पाहिजे मला देते देते दे मला कुलदीपक दे मला हा कुलदीपक नाही हा फुलदीपक सासूबाई मला बाहेर काढा सासूबाई नाही नाही मला नातू पाहिजे नातू सासूबाई नातू नातू दे नातू दे मला माझा नातू बघा मला नातू मिळाला नातू मिळाला हे बघा बघ नातू बघ माझा नातू गोड सासूबाई नातू मिळाला कुलदीपक कुलदीपक सासूबाई माझ्या पोटात खूप पाणी गेले मर हो मर लक्ष्मी
लक्ष्मी कोण बाप आहे मी जिवंत आहे अजून हे असं काय दाढी करता करता फोन आला तसाच निघालो लक्ष्मी लक्ष्मी मला आठवते तुझी शेवटची इच्छा ती मी पूर्ण करणार मी मेल्यानंतर मला आईची साडी द्यायला विसरू नका ओके हे घे लक्ष्मी हे घे रे हे काय तिची शेवटची इच्छा होती कि बाबा माझ्या चितीवर माहेरची ताडी ठेवा घे लक्ष्मी घे ताडी घे घे ताडी घे अरे ताडी द्या माहेरची साडी सांगितली होती मी चल मी ना खेळत हे काय फालतू गिरी चला हे काय निलेश मला असं वाटतं विजय कोणके ना दुसरा विषय मिळाला आणि निलेश मला असं सांगायला आनंद होतो की जवळजवळ 22 वर्ष झाली या सिनेमाला आता आपण सिनेमांचे आकडे ऐकतो 32 कोटी 30 कोटी बिझनेस केला कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे आम्हालाही बरं वाटतं की ऑडियन्स पुन्हा थिएटरकडे वळला आहे पण त्या काळात जेव्हा टी व्हीवरही तेवढी पब्लिसिटी होत नव्हती फक्त पोस्टर्स पब्लिसिटी होत होती आणि पेपर पब्लिसिटी आणि रेडिओवर त्यावेळी त्यावेळी ही जवळजवळ तिकीटाचा रेट असेल 10-15 रुपये जास्तीत जास्त त्या काळात आमच्या सिनेमाने जवळजवळ 12 कोटी ऑफिशियली बिझनेस एक खरंच आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट होती किशोरी होते मी अजिंक्य सगळेच आमच्यासाठी म्हणजे मी त्या सिनेमाचे जवळजवळ 27 ते 30 प्रीमियर अटेंड केले आहेत आणि जवळजवळ 30-40 त्याची सिल्वर जुबली गोल्डन जुबली फंक्शन्स अटेंड केलेले आहेत खरं खुरं यश काय असतं मी ते त्या सिनेमाने अनुभवले आणि हे सगळं क्रेडिट फक्त विजय कोंडकेंना जातं जोरदार विजय कोंडके यांच्यासाठी झालं पाहिजे अशी ही बनवाबनवी हा सिनेमा तसं बघायला गेलं तर आत्ताही कधीही बघायला बसा म्हणजे सगळेच सिनेमे तुमचे ग्रेट आहेत म्हणजे मला खरंच विशेष वाटतं या गोष्टीचं की त्या काळातले जे सिनेमे होते म्हणजे मी दुसरी तिसरी चौथी पाचवी जेव्हापासून मला कळतं मी सिनेमा बघतोय घरात टी व्ही नसायचा बऱ्याच जणांना ही आठवण येत असेल की घरात टी व्ही नसायचा पण ज्यांच्याकडे टी व्ही आहे चाळीमध्ये किंवा आजूबाजूला तिथे रविवारी संध्याकाळी फिल्म लागायची फक्त ती रविवारची फिल्म बघण्यासाठी सगळ्यांची धावाधाव असायची सगळी कामं बाजूला टाकायची आणि हे सिनेमे बघायचे आणि आत्ताही झी टॉकीजच्या माध्यमातून जेव्हा आम्ही ह्या सगळ्या फिल्म्स बघतो तितकाच तो माहोल खरा वाटतो आजचा वाटतो आपला वाटतो ही माणसं आमची आहेत खरंच याबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सगळ्या सिनेमांसाठी मंडळी चला हवा येऊ द्याच्या निमित्तानं नवीन मराठी सिनेमा घराघरात पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो पण एक असा सिनेमा ज्यानं मराठी चित्रपटसृष्टीला 35 कोटीचं स्वप्न दाखवलं तो सिनेमा म्हणजेच टाइमपास आणि हा सिनेमा आपल्याला बघायला मिळणार आहे येत्या 28 सप्टेंबरला म्हणजेच वर्ल्ड टाइमपास डेच्या निमित्तानं रविवारचा दिवस आहे आपल्या सगळ्यांना टाइमपास करायचा आहे तेव्हा बघायला विसरू नका आपल्या लाडक्या झी मराठीवरती 28 सप्टेंबरला संध्याकाळी 7 वाजता टाइमपास मला असं वाटतं की लिकेची जबाबदारी आज तू घे आणि हाय मी बेबो आता सध्या फक्तच बेबो आणि ऍक्च्युली मी तुम्हाला चौघींना इकडे भेटायला आले माय गॉड दे आर सो गॉड तू ड्रेस पण तसा केलायस ना यांच्या फिल्म मध्ये असायचे ड्रेस डान्स वगैरे करताना मी घातलेलं असं काही धोती धोती आज विशेष तयारी हो कारण आज खूप मोठा सरप्राईज मी द्यायला आली पण सुरुवात मी त्याची अलकाताईंपासून करणार आहे सो प्लीज मॅम इफ यू कुड जस्ट कम विथ मी इन बिटवीन येस होऊन जाऊ दे सासरलाही बहीण निघाली सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी
चौघीने इथे बोलवलं आणि त्यामुळे आजचा आमचा दिवस एवढा मस्त गेला. या निमित्ताने आम्ही सगळ्याजणी भेटलो आणि एवढं एन्जॉय केलं आज या एपिसोड मध्ये. थँक्स अ लॉट. क्या बात है, क्या बात है. इथे आलेल्या आमच्या चारही पाहुण्यांना आम्ही गौरवणार आहोत एक छानस तुळशीचं रोप देऊन. अरे आणि त्याचबरोबर कॉटन किंग यांच्यातर्फे मिळणार आहे कॉटन किंगचे एरोसॉफ्ट एनएक्स टी शर्ट जे आरामदायी आणि मुलायम स्पर्शाला एका नव्या उंचीवरती घेऊन जातात. तर मंडळी ही धमाल हीच मजा मस्ती करण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात तेव्हा बघायला विसरू नका कॉटन किंग प्रस्तुत चला हवा येऊ द्या. चला हवा येऊ द्या. चला हवा येऊ द्या. चला हवा येऊ द्या.